परत बरोबर तुम्ही दिलेली माहिती आहे, परत ते काढलंय, आता परत आचारसंहिता लागल्या, त्यांनी ते जाहीर केलं, तो पैसा आला की नाही मला माहीत नाही। हे जे भ्रष्टाचार, म्हणजे 150 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कशाच्या नावाने होणार? फक्त नमामि इंद्रायणी। आता भारतीय जनता पार्टीचं मी ज्या ज्या वेळी विचारतो, जातो कार्यकर्त्यांना भेटतो, त्यांना विचारतो काव आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कसं काय वातावरण आहे, नाही कसं आहे ते पुण्याच्या शहरामध्ये आमच्या लोकांना ते मोदींचं लय आकर्षण आहे, आणि ते कसं आहे ते भारतीय बीजेपी म्हणजे ते म्हणजे असं त्यांना वाटतं की अरे बापरे काय त्या मोदी साहेबांना डोक्यावर घेतलं। नाशिकला साहेब आले, नाशिकला, नाशिक म्हणजे दक्षिण काशी, बरोबर, पाप धुवायला लोक काशीच्या घाटावर जातात, कुठं वाराणसीला, आणि तिकडं जायला वेळ नसला तर पाप धुवायचे असतील तर नाशिकला जावं लागतं, म्हणजे दक्षिण काशी म्हणतात। याचा अर्थ असा आहे, त्यांनी समारोप करताना बीजेपीवाल्यांनी नाशिकच का निवडलं, कारण 5 वर्षात जे त्यांनी पाप केली ते धुण्यासाठी महाराष्ट्रात एकच स्थळ होतं ते नाशिक, म्हणून हे दळभद्री तिथं गेली। आता तिथं गेल्या गेल्या बीजेपी ज्यांनी वाढवली ते खडसे साहेबांना यांनी मानाचं स्थान दिलं का? श्रोते म्हणून त्या ठिकाणी बसवल्या गेलं। सन्माननीय छत्रपतींच्या गादींचे वंशज, 13वे वंशज साताऱ्या गादीचे उदयन महाराज, जो मानाचा हार घालायला पाहिजे होता गळ्यात, आपल्या महाराजांना कुठं त्यांनी उभं केलं ते 8व्या नंबरला दिसत आहे, बाजूला चंद्रकांत पाटील, फडणवीस साहेब हे दिसत आहे, त्यांच्या डोक्यावर टोपी घातली आणि सूत्रसंचालन करणारा तिकडून म्हणतोय छत्रपतींची पगडी मोदींच्या डोक्यात। मावळ्यांची पगडी म्हटली असती तर मान्य असतात, चला मावळ्यांची पगडी, रयतेची पगडी हे गोष्ट मान्य आहे, छत्रपतींची पगडी मोदींच्या डोक्यात। मोदी का छत्रपती आहेत का सांगा? ज्याला वाटत असाल शिवाजी महाराजांची मोदींची बरोबरी होते, तुमच्या रक्तात दोष आहे लक्षात ठेवा, महाराजांच्या बरोबर यांची तुलना करण्याची गरज नाही। छत्रपती मोदी छत्रपती आहे का? पण त्याच्या डोक्यात, त्यांच्या डोक्यात टोपी घालताना काय छत्रपतींची पगडी मोदींच्या डोक्यामध्ये? अमित शहाच्या गळ्यात कवळ्याची माळ घातली हो, अरे बापरे। आता अमित शहाला राणा आयुब उर्फ मैथिली त्यागी नावाच्या पत्रकार महिलेने 2.5 वर्षाचा तुरुंगवास गुजरातचा गृहमंत्री असताना केला, त्यांना तडीपार घोषित केलं। तडीपार म्हणजे जो समाजात ठेवण्याच्या लायकीचा नाही, असा जो तो माणूस अमित शहा, तो तिथं सोलापूरला येऊन विचारतोय पवार साहेब ने क्या दिया, तुझं जेवढं वय आहे ना बाबा, आणि तुझ्या गुजरातमध्ये जेवढे बस स्टॉप आहेत तेवढे एअरपोर्ट या भारतामध्ये पवार साहेबांनी उभे केले, तू नको शिकू। आजकाल ते ट्रोल करणारे ते बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एक यांचा अधिकृत पेज आहे आघाडी बिघाडी नावाचं, म्हणजे ज्या मुलांना अजून ज्यांचे डोळे पापण्या उघडल्या नाहीत पाळण्यातल्या, ते साले ट्रोल करते पवार साहेबांवर बोलायची लायकी यांची काय कुठं आहे? आणि आम्ही आम्हाला चीर काय येत नाही हो, परत जर ह्या 5 वर्षात हे जर सत्तेमध्ये आले तर तुम्हाला कशामध्ये ठेवणार नाही साहेबांनो। माझ्या आई बहिणीला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीचा एक आमदार ज्याचं नाव राम कदम काय म्हणाला होता रायंडीला, तुम्हाला कुठलीही मुलगी आवडली तर मला दाखवा, तिला मी घरातून उचलून आणतो, ही मस्ती आहे, हा माज आहे। काल मी महाड रायगडला होतो, महाडचे आमदार भरत गोगावले 4-5 दिवसापूर्वी अहो आम्ही त्या ठिकाणी तटकरे साहेब त्या आदिती ताई आम्हाला त्या ठिकाणी सांगत होत्या, राजसत्रेवर जाण्यापूर्वी पायातले शूज आणि सॉक्स सुद्धा काढून शिवस्वराज्य यात्रा त्या ठिकाणी गेली होती, कारण त्या गडाचं पावित्र्य जपलं पाहिजे, ती महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आहे, त्या समाधीवर चढण्याचं धाडस कोणाचं धाडस नाही हो। पण शिवसेनेचा हा माणूस जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवाजी महाराजांबद्दल आत्मीयता असेल तर शिवाजी राजांच्या समाधीवर जाऊन शिवसेनेचा प्रचार करणाऱ्या या बदमाश आमदाराला पक्षातून त्यांनी हकालपट्टी केली पाहिजे, तर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव लावा, तर तुम्ही महाराजांचं नाव घ्या, त्याच्या गळ्यात कवळ्याची माळ, कवळ्याच्या माळेचं भाग्य कोणाला मिळालं? फक्त तानाजी मालुसरेंना। कोंढाळा किल्ला घ्यायला गेल्यानंतर तानाजी मालुसरेंच्या गळ्यामध्ये कवळ्याची माळ स्वतः शिवरायांनी घातली,
शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत की ज्यांनी छत्रपती पदाची सूत्र हाती आल्यानंतर सुद्धा नवरत्नाचे हार मिरवलेले नव्हते. गळ्यात कवळ्याची माळ, कारण माझं नातं हे सर्वसामान्य लोकांशी शेतकऱ्यांशी तुटू नये हा तो संदेश होता. आणि तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर स्वतः शिवाजी महाराज कोंढाण्याला गेले, स्वतःच्या गळ्यातली माळ काढली आणि तानाजींच्या गळ्यात घातली. ते एकमेव मावळे म्हणजे तानाजी मालुसरे, त्यानंतर अमित शहाच्या गळ्यात. आता मला सांगा, या भारताच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे, अडीच म्हणजे मागच्या काळामध्ये ज्यांना तडीपार म्हणून घोषित केलं तो माणूस देशाचा गृहमंत्री आहे. हा, आणि यांच्या हातात सत्ता आल्यानंतर बघा, आता नवीन आदेश काढला, लुंगी घालून ट्रक चालवला तर 25